अणुशक्तीनगर मतदारसंघावरनं महायुतीमध्ये वाद सुरू आहे. राष्ट्रवादीच्या सना मलिकांविरोधात शिंदे गटाकडनं सुद्धा उमेदवार देण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेकडनं अविनाश राणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अविनाश राणेंना शिवसेनेकडनं एबी फॉर्म देण्यात आलेला आहे असं नुकतंच कळतंय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. निलेश, या संदर्भात आणखीन काय एबी फॉर्म आहे, नक्की कुठल्या गोष्टीवर वाद आहे? पूर्वी खरं तर महायुतीमध्ये सर्व पक्षांना समन्वय साधून उमेदवार देणं ठरवलं होतं आणि त्यानुसार महायुतीचे प्रत्येक ठिकाणी विधानसभा निहाय उमेदवार दिले जात आहेत. मात्र आता काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतीये का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सना मलिक यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केलंय. तर काल रात्री उशिरा अविनाश राणे जे शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत त्यांना देखील आता शिवसेनेच्या वतीनं अणुशक्तीनगर विधानसभेसाठी एबी फॉर्म देण्यात आलाय असं खुद्द अविनाश राणे यांनाच फेसबुक पोस्ट करत माहिती दिल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं. यासोबतच संपर्क प्रमुख कामी राहुल शेवाळे ह्या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे खासदार यांच्या हस्ते हा एबी फॉर्म देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षा बंगल्यावरील हा फोटो आहे अशी देखील माहिती समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत आता महायुतीमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण होते. कारण या वरुड मुर्शीमध्ये देवेंद्र भुयार जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध उमेश यावलकर हे भाजपचे उमेदवार घोषित करण्यात आले. बरोबर, धन्यवाद निलेश. थोडक्यात इथेही मैत्रीपूर्ण लढत होईल असं दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.